माहिती बाळाचा विषय तुझ्यासाठी खूप नाजूक आहे. तुला सगळं माहितीये तरी सुद्धा तू मान्य करत नाहीस की तुझ्या पोटात विरोचकाचा अंश आहे. मला काय म्हणालीस? मला मातृत्वाचा अनुभव नाही. नाहीये मला मातृत्वाचा अनुभव. आयुष्यभर एकटी राहिले मी नाही कळत मला नाती होती. तो माझा निर्णय होता कारण तो देवी आईचा आदेश होता. पण तू देवी आईचा आदेश पाळला नाहीस आणि म्हणून आज तुझ्या बरोबर हे सगळं होत आहे आणि म्हणून आज तुझ्या पोटात विरोचकाचा अंश आहे. चुकलं माझ, खरंच चुकलं. मी वाईट वागायला हवं होतं, नाहीतर आज अशी माणूस म्हणून हरले नसते मी. तुला काय वाटलं? तुझ्या पोटातल्या या विरोचकाच्या अंशाला मी संपू शकणार नाही किंवा संपव नसत. अवघड नाहीये माझ्यासाठी. तुला कळलंही नसत. जे काही वागतेस ना त्यावरून हे सिद्ध झालंय की तू देवी आईची मुलगी नाहीयेस. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं सगळं काही विरोचकाचं आहे. या विरोचकाच्या अंशाने तुझ्यावर ताबा मिळवलाय. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, विरोचकाचा तो अंश तिला संपवेल, तिचं अस्तित्व संपून टाकेल. म्हटलं नव्हतं मी? ही ती नेत्रा नाही जिला आपण ओळखतो. विरोचकांनी ताबा मिळवलाय तुझ्या. काय झालं असेल तुझ्या हातून? असं आत्या सुद्धा अशा नव्हत्या. ज्यांनाही विचारा त्या असं का बोलल्या. तर आपण हात उचललाय इंद्राणी आत्यांवर, असं व्हायला नको होत. तिथं जे काही घडलं ते देवी आईच्या मर्जीने घडलं असेल. एका निष्पाप जीवाला मारण्याचा विचार केला इंद्राणी आत्यांनी आणि तो विचारच मुळात राक्षसी आहे. Oh.
उगारला मी हात, पण तो इंद्राणी आत्यांवर नाही, विरोचकाच्या राक्षसी वृत्तीवर हात उगारला मी. आणि काय म्हणाला ता की माझ्यावर विरोचक हवी होतोय, मी ती नेत्रा नाही आहे. उलट मी म्हणते की ह्या त्या आत्याच नाही आहेत, कारण माझ्या आत्या असा राक्षसी विचार कधी करूच शकत नाहीत. आज फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजींमुळे मला सत्य तरी कळलं. मला कळलं आत्या काय करण्याच्या बेतात होत्या. आता तर त्यांनी उघड उघड धमकीच दिली, पण ठीक आहे, मी रक्षण करेन माझ्या बाळाचं. मी सुद्धा बघते कोण काय करत. माझ्या बाळाचं रक्षण करणं चूक असेल तर मी पुन्हा पुन्हाही चूक करायला तयार आहे. माझं सर्वस्व लावेन मी माझ्या बाळासाठी. माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोण येईल त्या प्रत्येकाशी लढेन मी, मग त्या आत्या असो नाहीतर माझा नवरा असो. आणि का लढते मी माझ्या बाळासाठी बोला ना, का लढते? कारण देवी आईने स्वतः तो तहाचा ध्वज माझ्यापर्यंत पोहोचवला होता, ज्यावर स्पष्ट लिहिलंय की माझ्या पोटी देवी आईचा आशीर्वाद जन्माला येणार आहे, माझ्या बाळावर माझे संस्कार असणार आहेत. त्यामुळे आता माझ्या बाळाच्या जन्मामध्ये जो कोणी आडकाठी करेल